नमस्कार, अस्मिता विजनच्या फास्ट न्यूज अपडेट बुलेटिन मध्ये मी संजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. सुरुवातीला एक नजर आजच्या अपडेट्सवर. जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. पुण्याचा चिराग फलोर 352 गुण घेऊन ठरला ऑल इंडिया टॉपर. या परीक्षेत सोलापूर शहरातील 31 विद्यार्थ्यांचे यश, वालचंदचे 3 विद्यार्थी यशस्वी. शाळेत येण्याची प्रत्येक वर्गाची वेगळी वेळ, 2 ते 3 आठवडे मूल्यांकनही नाही. 15 ऑक्टोबरपासून शाळा कॉलेज क्लासेस उघडण्यासाठी केंद्राची गाईडलाईन. शिक्षण संस्था उघडण्याचा व बंदच ठेवण्याचा शेवटचा निर्णय राज्यच घेणार. केंद्राची गाईडलाईन फक्त SOP तयार करण्यापुरतीच. जालन्यात पालकमंत्री टोपे यांची बैठक सुरू असताना शेतकऱ्याने घेतले विष. GST राज्यांना रातोरात 20,000 कोटींचा निधी जारी. मायक्रोसॉफ्टने ब्लॉक केले जगभरातील 1,300 कोटी ईमेल. सोलापूर जिल्ह्यात 281 कोरोनाचे नवे बाधित, 407 झाले कोरोनामुक्त, 14 जणांचा मृत्यू. नवे रुग्ण घटले, मृत्यू वाढले. कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या 15 दिवसापासून स्थिर, मात्र रोजचे मृत्यू पुन्हा वाढले. चीनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज, भदौरिया यांचे प्रतिपादन. चीनचे हवाई दल आपल्यापेक्षा उत्कृष्ट नाही. काँग्रेस नेते शिवकुमारांच्या 14 मालमत्तांवर छापेमारी. भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई, 50 लाख रुपये जप्त. ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले किंवा बायडेन यांची निवड झाली तरी ना अमेरिकेला फायदा न भारताला, दोघांचाही कल चीनकडेच. IPL विजय चौकारासह दिल्ली कॅपिटलची गुणवत्ता तालिकेत अव्वल स्थानकावर धडक. दिल्ली कॅपिटलचा 4था विजय, बंगळुरूवर 59 धावांनी केली मात. अयोध्या मंदिराच्या भूमिपूजनास 60 दिवस पूर्ण, 4 मोठे पिलर्स तयार. दररोज येते 50 लाखांचे दान, आजवर 138 कोटी रुपये झाले दान प्राप्त. आघाडीची मुंबई पालिकेत भाजपला धोबी पछाड, काँग्रेस पक्षाची माघार. महापालिकेच्या स्थायी व शिक्षण समित्यावर सत्ताधारी शिवसेनेचा फडकला झेंडा. जर कर्जाच्या वसुलीसाठी बळाचा वापर होत असेल तर बँका वित्तीय संस्थांवर येणार निर्बंध, विभागीय आयुक्त राव यांनी दिल्या मार्गदर्शक सूचना. सोलापुरात महानगरपालिकेतील MIM चे 10 पैकी 8 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात. MIM चे माजी शहराध्यक्ष शरद पवारांना भेटल्याने आले चर्चेला उधाण. यंदा सोलापुरातील रूपाभवानी मंदिरात नवरात्रीत ऑनलाईन दर्शन. मंदिर समिती पुजारी व पोलीस यांच्यातील समन्वय बैठकीत निर्णय. पूजा धार्मिक विधी समाज माध्यमांवर पाहता येणार. सोलापूरच्या मार्केट यार्डात दुकानातून 16,000 पळवले, सलग 3री घटना. चतुर्थीमुळे हॉटेलमध्ये पहिला दिवस ग्राहकाशिवाय कोरडा, चुकीची वेळ. जेवायच्या वेळेस हॉटेल बंद करावी लागतात, चालकांची खंत. वाहने सावकाश चालवा, पोलिसांची ट्रक चालकांशी संवाद मोहीम सुरू. सोलापुरात उपक्रम. सीताफळ खाल्ल्याने सर्दी खोकला येतो असा गैरसमज. सीताफळची आवक जास्त मात्र मागणी कमी. कोरोना विमा कवच, विविध 27 आजार, गंभीर 5 आजारांवर मिळतात उपचारांसाठी पैसे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यास मिळणार परतावा. बाधित मात्र लक्षणे नसलेल्यांना प्रतिपूर्ती मिळण्यास अडचण. या बुलेटिनमध्ये इथंच थांबूया, भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा आपला हक्काचा न्यूज चॅनल, अस्मिता विजन न्यूज चॅनल.